साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. काही नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसले तरी बहुतांश नागरिक मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतानाच पाहायला मिळतं असं मत नाशिक जिल्ह्यातल्या नाशिककरांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. पाहूयात. अजूनही कोरोनाग्रस्त जे रुग्ण आहेत ते महाराष्ट्रामध्ये एकूणच मिळत असल्याने आज मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना विनंती केलेली आहे की नागरिकांनी मदत करायला पाहिजे. या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत काही नागरिक आहेत. अजूनही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्ण मिळत आहेत आणि नागरिक ऐकत नाहीत अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा विनंती केलेली आहे की गर्दी करू नका, प्रवास टाळा. या सगळ्या विषयावर काय वाटतं तुम्हाला? गेल्या 2-3 महिन्यापासूनचा जगभरात कोरोना या विषाणूचा जो धुमाकूळ बघता आणि जो प्रादुर्भाव वाढत आहे, महाराष्ट्रात तब्बल 50 आसपास रुग्ण आढळून आलेले आहेत, त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार खरोखर चांगल्या प्रकारे उपाययोजना आखत आहेत. खरं तर नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण संपूर्ण सहकार्य केले पाहिजे. प्रशासनाने जी सूचना दिली त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे. तसेच त्यामुळे नागरिकांना होणारा जो पुढे त्रास आहे तो होणार नाही. काही जे अर्जंट कामं असेल, महत्वाचे कामं असेल, त्यांनी 8-15 दिवस 10 दिवस पुढे ढकलले पाहिजे. एकूणच नाशिकमध्ये जे मुख्यमंत्र्यांनी आज संबोधन केलेलं आहे महाराष्ट्राला आणि या सगळ्यात गोष्टीनंतर आम्ही सुद्धा प्रशासनाला मदत करू असं मत हे नाशिकमधले नागरिकांनी व्यक्त केलंय. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.